नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2022 या परीक्षेविषयी खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ही जी प्रक्रिया आहे ती कधी सुरू होणार आहे आणि ही परीक्षा म्हणजेच 2022ची जी पोलीस भरती होणार आहे त्या परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, अगोदर लेखी परीक्षा की अगोदर ग्राउंड, 2019प्रमाणेच होणार ही लेखी परीक्षा, या संपूर्ण प्रश्नांचे उत्तरे जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला 2022च्या पोलीस भरतीचे संपूर्ण स्वरूप जे आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ही जी बातमी आहे तर ती आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 या दिवशीची असून सकाळ या वृत्तमानपत्रामधील असून या पेपरमध्ये पोलीस भरती 2022साठी एक महत्त्वाची अशी अपडेट देण्यात आलेली आहे, तर ती सविस्तर अपडेट आपण पाहूया. तर पोलीस भरतीसाठी आधी लेखी परीक्षाच, तर ही हेडलाईनच आहे की 2022च्या पोलीस भरतीसाठी अगोदर होणार लेखी परीक्षाच, ग्रामीण भागातील उमेदवारांना उमेदवार चिंतेत मार्चनंतर 7000 पदांची भरती. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ही जी प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू होणार असून मार्चनंतर जवळजवळ 7000 पदांची जी भरती आहे ती होणार असून या परीक्षेचे स्वरूप जे आहे ते अगोदर लेखी परीक्षाच होणार असे या वर्तमानपत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर राज्याच्या गृह विभागामार्फत 7200 पदांची भरती जी आहे ती राबवण्यात येणार असून राबवण्याची तयारी सुरू आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांना याआधी संधी मिळायची म्हणून अगोदर शारीरिक चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घ्यावी लागते असा कॅबिनेटचा निर्णय झाला होता, मात्र तो निर्णय अद्याप कागदावर आला नसल्याने नवीन पोलीस भरती जुन्याच पद्धतीने होणार असून उमेदवारांना सुरुवातीला लेखी परीक्षाच उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. तर 2022मध्ये जी पोलीस भरती होणार आहे ती 2019प्रमाणेच होणार असून या भरतीमध्ये अगोदर जी आहे ती लेखी परीक्षाच होणार आहे, कारण या परीक्षेचा जो GR किंवा प्रसिद्धीपत्रक जे प्रसिद्ध होत असतं ते आणखीन कागदोपत्री प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही, किंवा नवीन जो GR आहे की अगोदर ग्राउंड होणार आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार अशा प्रकारचा कुठलाही GR आत्तापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नसल्यामुळे 2022ची जी भरती प्रक्रिया आहे ती 2019प्रमाणेच राबविण्यात येणार असून त्यामध्ये आधी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कोरोना काळात अनेक पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले, 2 वर्षात बरेच पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले, बहुतेक जिल्ह्यांमधील महिला पोलिसांना 8 तासांची जी ड्युटी आहे ती देण्याचा निर्णय झाला, त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम गुन्हेगारांवर होत असल्यामुळे असे चित्र जे आहे ते स्पष्ट होत आहे. दुसरीकडे सण उत्सव, जयंती, आंदोलन या काळातही पोलीस बंदोबस्त असा कमी पडू लागलेला आहे, त्यामुळे तत्पूर्वी नवीन जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरच राबविण्यात येणार असून ही जी भरती प्रक्रिया आहे, तर इथं पाहू शकता तुम्ही अंधक असले तरी मार्चमध्ये जी आहे ती ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. तर कर्मचारी कमी पडू लागले आहेत त्यामुळे मार्चनंतर ही नवीन भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे आणि तत्पूर्वी 2019मधील भरतीसाठी पात्र ठरलेल्या 5200 उमेदवारांपैकी आत्तापर्यंत केवळ 1000 जणांनाच वैद्यकीय चाचणी आणि चारित्र्य पडताळणीसाठी किंवा चारित्र्य पडताळणी जी आहे ती त्यांची झालेली आहे आणि त्यानंतर 600 जणांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेले आहे. राज्यातील 9 पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर 4 केंद्रे रिकामी आहेत. 5 प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांचे प्रशिक्षण जूनपर्यंत संपणार आहे, तोपर्यंत नवीन पदाची भरती प्रक्रिया राबवण्यास काहीच अडचण नाही असे गृह विभागाचे मत आहे, त्यामुळे नियोजन युद्धपातळीवर सुरू असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आत्ता मार्चनंतर ही जी प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू होणार असून
मार्चला आता फक्त 2 महिने म्हणजे मार्च फेब्रुवारी आणि मार्च मार्च नंतर ही परीक्षा आहे त्यामुळे तुमच्याकडे 2 महिने आहेत आणि या 2 महिन्यात तुम्हाला पोलीस भरती 2022 साठीचा सराव करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2022 मध्ये लेखी परीक्षा अगोदरच होणार आहे हे स्पष्ट झाले. परंतु विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे 100% खरे मानता येणार नाही कारण पोलीस भरती 2022ची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाल्याच्या नंतर कधीही नवीन एखादे प्रसिद्धीपत्रक किंवा GR येईल आणि त्यामध्ये अगोदर ग्राउंड आणि नंतर लेखी परीक्षा किंवा अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर ग्राउंड अशा प्रकारचा कुठलाही निर्णय जो आहे तो जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण 100% असे म्हणू शकत नाही की 2022 मध्ये लेखी परीक्षाच अगोदर होणार आहे किंवा असे देखील म्हणू शकत नाही की 2022 मध्ये ग्राउंडच अगोदर होणार आहे. तर परीक्षा सुरू झाल्याच्या नंतर नवीन GR प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरच 2022च्या पोलीस भरतीचे जे स्वरूप आहे ते आपल्यासमोर येईल. त्यामुळे चॅनलसोबत राहा विद्यार्थी मैत्रिणींनो. अशा प्रकारचा कुठलाही GR अगोदर आला तर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवला जाईल आणि 2022ची पोलीस भरतीची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध झाल्या काही क्षणातच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. सर्व सविस्तर माहिती देखील तुम्हाला दिली जाईल. त्यामुळे चॅनलसोबत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो फक्त पोलीस भरतीच नाही तर MPSC असो किंवा शिक्षक भरती किंवा लिपिक भरती तलाठी भरती येणाऱ्या काळात भरपूर साऱ्या भरत्या होणार आहेत आणि ह्या सर्व परीक्षांचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आहे. व्हिडिओ टाकल्या तुम्हाला तो मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.